ठाणे शहरातील कोविडचा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोखण्यासाठी अनेक उपाय ठाणे महापालिकेच्या वतीने योजले जात आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, कोविड टेस्टिंग असेल, सर्विलन्स असेल, त्याचबरोबर अँटीजन टेस्ट असेल, हे सर्व उपाय केले जात आहेत। आज झोपडपट्टी परिसरामध्ये हे कोविडचं प्रमाण थोडं कमी होत असताना जी मोठी गृहसंकुलं आहेत त्या भागामध्ये हे प्रमाण वाढताना दिसतं आहे। त्यामुळे याची काळजी घेऊन दक्षता घेऊन ज्या घरकाम करणाऱ्या भगिनी आहेत त्याचबरोबर नाक्यावर प्लंबरचं सुताराचं गवंडीचं काम करणारे जे नाका कामगार आहेत हे मोठमोठ्या गृहसंकुलामध्ये काम करायला जातात आणि त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव त्या संकुलांमध्ये होऊ नये याची दक्षता घेऊन मोठ्या प्रमाणावर मास्क स्क्रीनिंगची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या सर्व या भगिनींचं घरकाम करणाऱ्या भगिनींचं आणि त्याचबरोबर नाक्यावर काम करणारे जे कामगार आहेत त्यांचं विनाशुल्क मोफत अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अँटीजन टेस्टमुळे अर्ली स्टेजला जो रुग्ण पॉझिटिव्ह असेल तो आपल्याला ताबडतोबीने कळेल आणि याचा फायदा या कोविडचं प्रमाण आणि याचा संसर्ग कमी करण्यासाठी होईल। नक्कीच यापुढे देखील ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या नक्कीच महापालिका प्रशासनाच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने केल्या जातील। परंतु नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे, प्रशासन आणि शासन आपल्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन नवीन उपाय योजत आहेत, परंतु आपल्या देखील सहकार्याची आवश्यकता आहे। आपण देखील सुरक्षित राहण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने आपण या कोविडवर आपण कंट्रोल करू शकतो।